अण्णाभाऊ साठे यांचा शेगाव बसस्थानक मर्यादित फोटो काढणाऱ्यांवर कारवाई करा. साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा शेगाव बसस्थानकावरील फोटो काढून टाकेल मात्र समाजाच्या पुन्हा दुखावले आहे. याला फक्त आगार प्रमुख जबाबदार असल्याचे यांच्याविरुद्ध कारवाई करा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा आशिष सावळे यांनी दिला आहे. तसेच साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा बसस्थानकावरील फोटो मागील कितीक वर्षापासून लावलेला होता, तसेच त्यांच्यासही कितीक महापुरुषांचे फोटोसुद्धा लावलेले होते, परंतु मागील 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी मातंग समाजाचा मोर्चा पोलीस ठाण्यात पोहोचून आगार प्रमुख यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ठाणेदार हेमंत ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. बसस्थानकातील प्रवास निवाऱ्यात सर्व महापुरुषांचे बरेच वर्षापासून फोटो लावलेले होते. काही समाजकंटकांनी साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा बसस्थानकावरील फोटो काढून टाकला होता. ही बाब मातंग समाजाच्या युवा कार्यकर्त्याच्या आशिष सावळे यांच्या लक्षात येताच आगार प्रमुख याला भरपूर चर्चा केली, परंतु आगार प्रमुखाने व्यवस्थित उत्तर न देता उडवाउडीची उत्तरे दिले, त्यामुळे आशिष सावळे व सर्वच समाजबांधवांनी शेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देऊन कारवाईची मागणी केली आहे. जिल्हाध्यक्ष आशिष सावळे गेल्या 3 तारखेला बसस्टँड येथे अण्णाभाऊ साठे यांचा फोटो लागलेला होता. तर 3 तारखेला तिथं आमचा एक विद्यार्थी गेला असता त्याच्या लक्षात आलं की बा तिथून अण्णाभाऊ साठेचा फोटो काढलेला आहे. त्याच दिवशी आम्ही सरळ पोलीस स्टेशन गाठलं आणि तिथं आगार प्रमुख जे आहेत त्यांच्या विरोधात एक तक्रार दिली. त्या तक्रारवर आतापर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही. आज 2 दिवस झाले त्या तक्रार देऊन आणि मातंग समाजाच्या ज्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत त्याकरिता आम्हाला म्हणजे इथून आम्ही FIR परत घेतल्याशिवाय जाणार नाही. आणि मातंग समाजाला जो मातंग समाजाची ज्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत त्याकरिता आम्ही FIR घेतलेली नाही. इथं बसून ठिय्या आंदोलन करू आणि FIR परत घेतल्याशिवाय ते इथून उठू नाही असं माझ्या मीडियाच्या माध्यमातून सांगितलं.